Good evening. Very warm welcome to this occasion. See, all students, we have already seen some of the subjects from scholarship exam. Okay, at very first lecture, what we have seen? We have seen syllabus weightage regarding scholarship exam. Okay, after that, we have started about mathematics. Then we have completed intelligence test. Then yesterday we have completed English. For scholarship exam, there are four subjects, out of which three subjects we have already completed. Okay, then fourth subject, that is nothing but the Marathi. थोडक्यात काय मराठी मातृभाषा बरोबर. तर ह्या विषयातील जो काही घटक आहे तर तो आपण आज बघणार आहोत. आणि बघा, शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षेसाठी एकूण दोन पेपर्स असतात, पेपर वन आणि पेपर टू. यातला पेपर वन असतो फर्स्ट लँग्वेज आणि त्याच्यासाठी असतं मॅथमॅटिक्स. त्यानंतर पेपर टू असतो त्याच्यामध्ये असतं मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट. बघा, जर आपण थोडक्यात जर ध्यानात घेतलं तर यस, एकदा हॅलो करा बरं सर्वजण, जे मला लक्षात येईल कोण कोण विद्यार्थी जॉईन आहेत. हॅलो सर, सर्व विद्यार्थ्यांनी गुड इव्हिनिंग सर. यस यस सर, हॅलो सर, गुड इव्हिनिंग. यस आराध्या, वेलकम. एनी अदर स्टुडंट्स? आराध्या, यस परिपुंदे, त्यानंतर समीक्षा बोंबले बामले बाम, यस नेक्स्ट. हॅलो सर, गुड इव्हिनिंग. ईश्वरी करवार इज देअर, झोया शेख इज देअर, नाव प्रीत, व्हेरी वॉर्म वेलकम. प्रीत टेकाळे, सोहम, यस. बघा, म्हणजे काय होतं, तुम्ही ज्या वेळेस असं कम्युनिकेशन करतात त्यावेळेस आपल्याला नेमकेपणाने समजतं. हॅलो सर, गुड इव्हिनिंग. ओके, बघा आता मी मराठीत सांगतो, आपली मातृभाषा मराठी आहे त्यामुळे मराठी प्रत्येकाला समजते. दो वी आर फ्रॉम इंग्लिश मीडियम स्टुडंट्स फ्रॉम सीबीएसई बॅकग्राऊंड और स्टेट बोर्ड बॅकग्राऊंड, आवर मदर टंग इज मराठी. अँड फॉर दिस स्कॉलरशिप एक्झाम दिस मराठी इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज इन युअर पेपर टू यू आर हॅव्हिंग दिस मराठी अलॉंग विथ द कॉम्बिनेशन ऑफ इंटेलिजन्स टेस्ट. That intelligence test is in English, but Marathi is absolutely is in Marathi. लक्षात येतंय, जरी आपण सीबीएसई किंवा इंग्रजी माध्यमाचे मुलं असाल तरी आपला जो मराठी विषय आहे किंवा पेपर टू मधील जो काही मराठी आहे त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये असणारा जो विषय आहे तर तो आहे इंटेलिजन्स टेस्ट. तुमची मराठी, जे मुलं इंग्लिश मिडियमची असतात त्यांना मराठी हा विषय तुमचा थर्ड लँग्वेज असतो, तसं मराठी माध्यमाचा तो फर्स्ट लँग्वेज असतो. म्हणजे काय, त्यांना फर्स्ट लँग्वेज मराठी विथ कॉम्बिनेशन ऑफ मॅथमॅटिक्स, दॅट इज नथिंग बट द पेपर फर्स्ट. बट फॉर इंग्लिश मिडियम स्टुडंट्स दिस मराठी इज इन पेपर टू अलॉंग विथ कॉम्बिनेशन ऑफ इंटेलिजन्स टेस्ट. अगदी सुरुवातीला पहिल्याच लेक्चर्सला आपण मराठीचं सिलेबस वेटेज या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. त्यानंतर तुम्हाला हेही सांगितलं की मराठी विषयासाठी किती प्रश्न असतात. बघू बरं, आता एक आठवडा झालाय, आता आपण जाणून घेऊ तुमच्या यस शीतल जाधव, आपण जाणून घेऊ की तुम्हाला या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्ही काही गोष्टी विसरलात तर नाही ना. मला सांगा मराठी विषयाला एकूण किती प्रश्न असतात, असा माझा प्रश्न आहे. यस आय वॉन्ट टू नो किती प्रश्न असतात, सांगा बरं उत्तर. यू हॅव टू चॅट. नाही माहिती? बघा, मराठी विषयाला आपण पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की एकूण 25 प्रश्न असतात. जर 25 प्रश्न असतात तर एका प्रश्नाला 2 गुण, म्हणजे एकूण गुण किती झाले, चला टाका चॅट बॉक्स मध्ये. मराठी समजते ना सगळ्यांना, उत्तर टाका. जर एका प्रश्नाला 2 गुण असतील आणि एकूण 25 प्रश्न असेल तर एकूण गुणांची संख्या सांगा. 50, व्हेरी गुड. ईश्वरी करवार, सोहम, व्हेरी गुड. शीतल जाधव,
ऍब्सोल्युटली राईट, 50 गुण, अगदी बरोबर. तुम्ही शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप परीक्षेचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे 25 गुणिले 2, 25 दुणे 50, बरोबर. आणि त्याच्यासोबत असणारा जो इंटेलिजन्स टेस्ट आहे तर त्याला 100 गुण असतात, याचा अर्थ असा 150 गुणांचा हा पेपर 2 असतो. आता हे जे काही 25 प्रश्न आहेत त्यातले 3 प्रश्न हे हा जो काही घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकांवर आधारित असे 3 प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे काय, साधारणतः याच्यामध्ये उतारा असतो, कविता असते, म्हणजे जवळपास खूप मोठं वेटेज हे याला ह्या पहिल्या घटकासाठी दिलेलं आहे. काय, एक उतारा दिलेला असतो, त्या उतारावर आपल्याला 3 प्रश्न विचारलेले असतात आणि या 3ही प्रश्नांची आपल्याला बरोबर उत्तर द्यायची असतात. मुलांनो, हा प्रश्न प्रकार सोडवण्यासाठी आपण काही गोष्टी आत्मसात केले पाहिजे, म्हणजे काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. ते कोणत्या, तर उतारा हा शांतपणे वाचायला पाहिजे, बरोबर. उतारा हा किमान 2 वेळेस वाचायला पाहिजे. त्यानंतर उतारामध्ये असणारे जो काही प्रश्नांचा क्रमांक आहे त्या प्रश्नाच्या क्रमांकानेच त्या प्रश्नाचं उत्तर असेल असं काही नाही. कदाचित दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्न पहिल्या ओळीत असेल किंवा तिसऱ्या ओळीत असेल, म्हणजे अशी काही गॅरंटी नाही की सलग आपल्या 3 प्रश्न हे पहिल्या 3 ओळींवर किंवा क्रमाने येतील, एका परिच्छेदावर एक, दुसऱ्यावर दुसऱ्या, तिसऱ्या ओळीत एक, असं नाही. म्हणजेच काय, उतारा आपण शांतपणे वाचणं गरजेचं आहे. प्रथम जसं आपण सांगतो की हा भाषेच्या आकलनाचा प्रकार आहे. आकलन म्हणजे काय, अंडरस्टँडिंग, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ही मराठी भाषा किती समजते त्याच्यानुसार. म्हणून आकलन म्हणजे काय, अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो, बरोबर. मग उतारायचं आपण प्रथम काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. त्या उतारातील जो काही विषय असेल किंवा घटना असेल, तो प्रसंग असेल किंवा त्याच्यामध्ये दिलेली व्यक्तींची माहिती असेल, याचा सर्वांचं तुम्ही संदर्भानुसार त्याचे अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपण उताऱ्याचं किमान 2 वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या उताऱ्याची जी काही उत्तर आहे ही मनातल्या मनात थोडीशी निश्चित करायची आणि परत एकदा दुसऱ्यांदा उतारा वाचल्यानंतरच आपण ती त्या प्रश्नांची उत्तर नोंदवायची आहेत किंवा ते उत्तर आपलं निश्चित करायचं आहे. कधी कधी काय होतं की उताऱ्याची जी पातळी आहे ही कठीण असते, पण ती किती कठीण असते, तर तुमचा जो काही पाठ्यक्रम आहे, पाठ्यक्रम म्हणजे काय की साधारणतः जर तुम्ही CBSE स्कूल्सची मुलं असेल तर 5th लेवलला असणारं जे काही मराठी आहे तर त्या मराठीच्या अनुषंगाने त्या उताऱ्याची काठिण्य पातळी असते. एक मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो, हा हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न प्रकार आहे. म्हणजे 100% गुण ह्या उतारावर आधारित तुम्हाला मिळतातच. हा आपल्याला म्हणजे काय मला म्हणायचं, तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न प्रकार आहे. आता उतारामध्ये कोणत्या गोष्टी परत एकदा मी सांगतो लक्षात ठेवणं गरजेचं आहे, उतारा हा शांत चित्ताने वाचणं गरजेचं आहे. त्या उताराचा आशय, आशय म्हणजे काय, तर अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर उतारातील प्रसंग, घटना किंवा संवाद, त्या उताराचं वर्णन याबाबतची माहिती आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचा व त्या खाली दिलेल्या पर्यायाचा विचार करून बारकाईनं अचूक आपण त्या प्रश्नाचं उत्तर निश्चित करणं गरजेचं आहे. उतारातील प्रश्न मजकुराच्या क्रमानेच येतील असं काही नाही. मग उतारावर किमान 3 प्रश्न विचारलेले असतात. आता मी तुम्हाला उतारा संदर्भातली माहिती सांगितली, ती जर समजली असेल तर तुम्ही येस टाका, म्हणजे आपण प्रत्यक्ष एक उतारा बघू. चला करा सुरुवात. बरेच मुलांनी यश टाकलंय. बर,
चला आता प्रत्यक्ष आपण एक उतारा बघू, तो समजावून घेऊ जसे आपल्याला सूचना दिल्या. शांतपणे वाचायचं आहे, त्याचा आशय समजून घ्यायचा आहे आणि मग तो प्रश्न वाचायचा आहे आणि मग त्याच उत्तर द्यायचं. आता आपण प्रत्यक्ष उताराला उतारा वाचन करू समीक्षा बरोबर. प्रीत टेकाळे बघा. मला वाटतं हा उतारा तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल. दिसतोय ना? दिसत असेल तर यस टाका. यस, व्हेरी गुड. परीला दिसतोय, समीक्षाला दिसतोय, प्रीतला दिसतोय, ईश्वरीला दिसतोय, व्हेरी गुड. आराध्याला पण दिसतोय, हरकत नाही. आता आपण उताऱ्याचं वाचन करू बरोबर. प्रतीक म्हणजे चिन्ह किंवा खून. चार सिंहाची मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे. पंख पसरलेला गरुड हे अमेरिकेचे चिन्ह आहे. निळे धर्मचक्र असलेला तिरंगी झेंडा हे सुद्धा एक प्रकारचे चिन्ह आहे. अशा चिन्हामधून काही अर्थ सुचवलेला असतो. जसे आपण लहानपणी शिकतो की झेंड्यामधला केशरी रंग त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा, तर हिरवा रंग समृद्धीचा. असा मोठा अर्थ ज्या चिन्हांमध्ये साठवलेला असतो त्याला प्रतीक असे म्हणतात. बघा, अशा पद्धतीने आपण एकदा उतारा वाचला मग काय करायचा? प्रश्न वाचायचा. प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे, ज्या चिन्हामध्ये मोठा अर्थ साठवलेला असतो त्याला काय म्हणतात? बघा, प्रतीक म्हणजे चिन्ह किंवा खून. चार सिंहांची मुद्रा आपले राष्ट्रीय चिन्ह आहे. काय झालं मग इथं त्याचा अर्थ? प्रतीक म्हणजे चिन्ह किंवा खून. ज्या चिन्हामध्ये मोठा अर्थ दडलेला असतो, बघा, ज्या चिन्हामध्ये साठवलेला असतो त्याला प्रतीक असे म्हणतात. म्हणजे मोठा अर्थ ज्या चिन्हामध्ये साठवलेला असतो त्याला काय म्हणतात? प्रतीक म्हणतात. येते लक्षात? म्हणजे एकदा आपण उताऱ्याचं स्फुट वाचन केलं, म्हणजे एकदा वाचला, नंतर प्रश्न वाचला आणि मग काय करायचं? आपल्याला जो काही प्रश्न आहे दिलेला, काय आहे तर मोठा अर्थ काय, तर बघा इथे या ठिकाणी मोठा अर्थ काय आहे असणाऱ्या चिन्हांना काय म्हणतात? प्रतीक. लक्षात आलं का? लक्षात आले असेल तर यस टाका. लक्षात आलं का प्रश्नाचं उत्तर कसं आलं? आवाज येतोय ना? यस यस यस, सर्वांना आलं, व्हेरी गुड. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न असा आहे की पुढचा प्रश्न असा आहे, कोणता रंग भरभराट दाखवतो? चला आपण प्रत्यक्ष उत्तराच बघू. कोणता रंग? टाका बरं उत्तर. बघा आता कोणत्या उताऱ्यातील आपण जर वाचन केलं तर त्यागाचा पांढरा रंग, शांतता, केशरी रंगाचा कोणता? त्यागाचा. पांढरा रंग शांततेचा, तर हिरवा रंग समृद्धीचा. आपला प्रश्न काय विचारला? कोणता रंग भरभराट दाखवतो? समृद्धी म्हणजे काय? भरभराट हा समानार्थी शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून काय? तर हिरवा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? व्हेरी गुड. समीक्षाला समजलं, परीला समजलं, हरकत नाही. पुढे जाऊ आपण. या उताऱ्यातील आपली दोन राष्ट्रीय प्रतीके कोणती? चला दोन राष्ट्रीय प्रतीकं आपल्याला शोधायची. आपण उताऱ्याचं परत एकदा वाचन करू. बघा, राष्ट्रीय चिन्ह आहे कोणतं? चार सिंहाची मुद्रा. बघा या ठिकाणी याचा उल्लेख आहे. चार, सॉरी, चार सिंहाची मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे. पंख पसरलेला गरुड हे सुद्धा अमेरिकेचं चिन्ह आहे.
त्या चिन्हांमधून काही अर्थ सुचवलेला असतो. जसे आपले लहानपणी शिकतो की झेंडा प्रतीक म्हणतो कोणता मग झेंड्या झेंडा इथे लक्षात. मग आता आपण परत एकदा प्रश्नाचं वाचन करू. या उतारातील आपली दोन राष्ट्रीय प्रतीके कोणती तर चार सिंहाची मुद्रा व तिरंगी झेंडा. इथे लक्षात कळालं समजलं का? हॅव यू अंडरस्टूड? बरोबर. चार सिंहाची मुद्रा व तिरंगी झेंडा हे आपलं काय आहे? हे दोन प्रतीक आहेत. बरोबर. या अवतारातील आपली दोन राष्ट्रीय प्रतीक कोणती? सुरुवातीला दिलं तो काय दिलं सुरुवातीला? या ठिकाणी दिली चार सिंहाची मुद्रा. दुसरं काय दिलं? झेंड्या झेंडा झेंड्यामधला. यस ईश्वरी, व्हेरी गुड करवार, ऍब्सोल्युटली राईट. चला आता आपण पुढचा एक उतारा वाचू आणि मग त्यावरचे उत्तर शोधू. पुढचा उतारा असा आहे, लहान मुलांना कासव आवडते. कासव पाण्यात एकदम थोडस वरती घेतो म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल. लहान मुलांना कासव आवडते. कासव पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा प्राणी आहे, म्हणूनच त्यास उभयचर म्हणतात. कासव पाण्यातील जीवजंतू खाऊन पाणी साफ करते, म्हणून विहिरीत कासवे पाळण्याची पद्धत. पुढच्या पानावर जाऊ आपण. मला असं वाटतंय की ते पेज या ठिकाणी नाहीये. चला आपण हा उतारा घेऊ. उतारा पूर्णपणे असला तर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता येणार आहे. किंवा मधले जे काही उतारे आहे ना, आपण काही स्टडी मटेरियल केलेलं आहे ज्या मुलांना आता आपण ते स्टडी मटेरियलही तुम्हाला देणार आहोत मराठी विषयाचा. त्यामधून तुम्हाला काय होणार आहे? नॉलेज किंवा तो विषय आपण देणार आहोत. चला त्यावेळेस तुम्ही त्या डीपीपी मधून त्या गोष्टी सोडवणं अपेक्षित आहे. चला आता आपण हा उतारा मी वाचतो. दिसतोय का? दिसत असेल येस टाका. दिसतोय का? येस येस. आराध्या परी बरोबर म्हणताय, दिसतायत मला. एकदा आहे ना बघू द्या किती मुलं जॉईन झालीत. ओके. जोया शेख, सृष्टी पवार, सोहम, शीतल जाधव, त्यानंतर समीक्षा बामले, प्रीत टेकाळे, परिपुंडे, ईश्वरी करवार, रुद्र पवार, आराध्य. ठीक आहे, भरपूर मुलं आहे. चला हा एक उतारा घेऊ आपण. जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. तिने तडक शहर गाठले, शहरात झोपडी वाजा घर बांधले. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास घेतला. दुन्या भांड्याची कामे मिळवली. थोडी स्थिरावल्यावर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश घेतला. इंदूने हलाकीच्या परिस्थितीत घर कामांबरोबरच कधी कधी केळी विकून मुलांच्या तिचा प्रश्न सोडवला, पण कधी कोणापुढे हात पसरला नाही. मुलांना ही आईची धडपड दिसत होती. त्यांनीही मन लावून अभ्यास केला. आज इंदूची दोन मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, तर छोटा शालेय शिक्षणाबरोबरच कराटे या खेळ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवत आहे. त्याच्यासाठी पावशर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाऱ्या आईचं मुलांच्या प्रगतीत मोठं योगदान आहे. बघा, आपण उतारा वाचला, आपल्याला मग याच्यावरून आशय काय झाला? आपण काय म्हटलं की उतारा ते जे मार्क्स वाचण्यास आपल्याला मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? तर उतारा शांत चित्ताने वाचावा. दुसरी गोष्ट काय की उतारावर उताराचा आशय समजून घ्यावा. त्यातील प्रसंग घटना काय आहे ही लक्षात घ्यावी. बरोबर. मग आता ही काय घटना आहे? तर इंदू अगदी मोलमजुरीचं काम करून
आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करते, बरोबर ना? आणि तिला मिळेल तसं अगदी केळी विकून, घर धुनी भांडी करून ती त्या मुलांचं शिक्षण पूर्ण करते. तिचा तिने ध्यासच घेतला होता की काय ध्यास घेतला होता की आपल्या जवळच्या असणाऱ्या चांगल्या प्रतितीय शाळेमध्ये मुलांना ऍडमिशन्स मिळवायची. ती त्या पद्धतीने तिने मिळवली, मुलांना मदत होईल अशा सगळ्या गोष्टी तिने केल्या. आणखी काय केलं तिने, तर तिचा एक मुलगा मग त्या पद्धतीने शिकत होता, तर दुसरा मुलगा काय करत होता, तर दुसऱ्या मुलाने सांगितलं की कराटे नावाचा प्रकार, खेळ प्रकार तो मुलगा शिकत होता. मग तो जर कराटे म्हणजे हा शारीरिक कष्टाचा किंवा शारीरिक असा हा व्यायाम प्रकार आहे किंवा खेळ प्रकार आहे, मग त्यासाठी त्याला जास्त व्यायाम करावा लागायचा. म्हणून त्यासाठी तिने पावशर दूध सुद्धा ती त्या मुलासाठी ती खरेदी करायची. म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा ती आपल्या मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत होती. येते लक्षात? आता आपण काय बघू, या उताऱ्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितला. आता प्रत्यक्ष आपण त्या उताऱ्यावर आधारित प्रश्न बघू. इंदूने कोणता चंग बांधला, शहर गाठण्याचा, कामे मिळवण्याचा, मुलांना शिकवण्याचा की शहरात घर बांधण्याचा? टाका बरं उत्तर. इंदूने कोणता चंग बांधला? चला आपण परत एकदा उताऱ्याकडे बघू. कोणता चंग बांधला? बघा या ठिकाणी शब्द आलाय चंग बांधला. तिने चंग बांधला, काय बांधलं? काही झालं तरी मुलांना शिकवायचा. टाका उत्तर. यस अर्णव, समीक्षा, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3, मुलांना शिकवण्याचा. समजलं ना? मग म्हणजे मराठी म्हणजे अवघड असतं का? तर अजिबात नाही. यस व्हेरी गुड शीतल जाधव. प्रत्येक जण आपल्या प्रश्नाचं उत्तर देते आणि ते बरोबर असं उत्तर देते, बरोबर? व्हेरी गुड. चला आता आपण प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इंदूला एकूण किती मुले होती? बघा इंदूला एकूण किती मुले होती. करा निरीक्षण आणि टाका उत्तर. यस कुणी म्हणतंय 3, कुणी म्हणतंय 4, 2, बरोबर. या ठिकाणी उत्तर आहे इंदूची 2 मुले. 2 मुलं, बरोबर ना? इंदूची 2 मुलं. बघा आपल्याला, आपण जर त्या उताऱ्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं की आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, बरोबर. यस 2 मुलं होती म्हणजेच पर्याय क्रमांक किती येतो तो? मग 4 येतो, बरोबर. सृष्टीने पण बरोबर उत्तर दिलं. चला पुढे जाऊ आपण. हात पसरणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ते शोधा. मदत मागणे, सहाय्य करणे, व्यायाम करणे की ओंजळ करणे. हात पसरणे काय रे? ईश्वरीने दिले उत्तर 1, पर्याय क्रमांक. आराध्य म्हणतोय पर्याय क्रमांक 1, बर. आणखी बाकीची मुलं काय म्हणतायत? परीत सुद्धा 1 आहे, समीक्षा सुद्धा 1, प्रत्येक काळे, शीतल जाधव, सर्व जणांचा झोया. यस बरोबर, बराबर आन्सर दिया झोयाने. क्या किया? मदत मागणे, बरोबर. मातृभाषा हिंदी असली तरी तिला मराठी चांगली समजते, बरोबर ना? मदत मागणे म्हणजे काय? हात पसरणे. आता हे मराठीतील काही जे वाक्प्रचार आहेत, वाक्प्रचार म्हणजे काय? की असे कमी शब्द असतात की ज्याचा अर्थ हा रूढ झालेला असतो, त्याचा एक ठराविक अर्थ असतो, बरोबर. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजे काय? पळून जाणे. या ठिकाणी काय? हात पसरणे म्हणजे मदत मागणे. असा रूढ असे हे संकेत किंवा हा त्या शब्दाचा अर्थ असतो, बरोबर. ठराविकच म्हणजे कमी शब्द असतात पण अर्थ मात्र त्यातून चांगला निघतो. आणि हे वाक्प्रचार किंवा म्हणी हे आपल्या भाषेचं काय आहे? हे सौंदर्य आहे. जिथं जास्त वाक्प्रचार म्हणी वापरल्या जातात तिथं ती भाषा अलंकारिक होते. म्हणजे काय? छान वाटते, ऐकायला चांगली वाटते, वर्णन चांगलं असतं. चला
उतारातली प्रश्न रुद्र जर समजली असेल तर यस टाका. प्रत्येकाने उत्तर दिलंय आणि बरोबर आहे. पर्याय क्रमांक एक म्हणतायत. चला पुढचा आपण उतारा बघू. तामिळनाडूच्या पश्चिमेस समुद्र किनारी रामेश्वरम नावाचे छोटे गाव तेथील शिव मंदिरामुळे प्रसिद्ध होते. प्रभू श्री राम चंद्रांनी या भूमीत पाय ठेवले अशी इथल्या लोकांची धारणा होती. येथेच 15 ऑक्टोबर 1931 रोजी अब्दुलचा जन्म झाला. अब्दुलच्या वडिलांचे उत्पन्नाचे मुख्य साधन रामेश्वरम ते धनुषकोडी पर्यंत यात्रेकरूंना ने आण करणे हे होते. संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ त्यावर अवलंबून होता. परंतु एका मोठ्या वादळामुळे रामेश्वरमच्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला. त्यात होडीचे पूर्ण नुकसान झाले. अशा बिकट प्रसंगी अब्दुलने चिंचोक्याच्या बिया दुकानदाराला विकून तसेच चुलत भावाला वर्तमानपत्र विकण्यास मदत करून पहिली कमाई केली. यातून कुटुंबाचा भार उचलण्याचा आनंद मिळवला. येते लक्षात. चला पहिला प्रश्न आपण वाचूया. रामेश्वरम गाव कोणत्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते? रामेश्वरम गाव कोणत्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते? बघा या ठिकाणी या शब्दामध्ये आपण पहिल्या ओळीमध्ये केलं की तेथील शिव मंदिरामुळे प्रसिद्ध होते. मग शिव म्हणजे कोणतं मंदिर? टाका उत्तर. यस मुलांना पटपट पटपट उत्तर टाका. यस टाकतायत उत्तर मुलं. बरोबर आहे. बरोबर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न असा आहे, वादळामुळे कोणत्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा मिळाला? धनुषकोडी, तामिळनाडू, रामेश्वरम आणि महाराष्ट्र असे पर्याय दिलेले आहे. बघा कोणत्या किनाऱ्याला रे मग. रामेश्वरम नावाचे छोटे गाव. बर ठीक आहे, धारणा होती. रामेश्वरमच्या किनाऱ्याला इथं या प्रश्नाचं उत्तर आहे, जबरदस्त तडाखा बसला. बरोबर. रामेश्वरम पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर दिलंय तुम्ही. पुढे वरील उतारात कठीण या शब्दाचा या अर्थाचा आलेला शब्द कोणता? उतारा एकदा व्यवस्थित वाचू. बघा होडीचे पूर्ण नुकसान झाले अशा बिकट परिस्थितीच्या प्रसंगी अब्दुलने, मग बिकट काय झाला हा शब्द झाला पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण मराठी हा विषय पण समजून घेतला. पण सर्वात महत्वाचं काय आहे तर हा विशेषता जी मुलं नवोदयसाठी तयारी करतात त्यांना सुद्धा मला तुम्हाला त्या नवोदय परीक्षेचं महत्व हे उताराच्या अनुषंगाने खूप आहे. ते असं आहे की नवोदयचे जे काही पेपर्स असतात त्याच्यामध्ये जवळपास 40 प्रश्न हे मेंटल ऍबिलिटी टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीला असतात आणि जवळपास 20 प्रश्न हे उताराच्या अनुषंगाने असतात. मग ते मराठीत असेल इंग्रजीत असेल, सांगण्याचा मुद्दा असा आणि 20 प्रश्न हे गणिताला असतात. म्हणजे उतारा हा सगळ्यात सोपा असणारा प्रश्न प्रकार आहे आणि तो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, जेवढे मुलं आपल्याकडे रोज जॉईन होतात त्या सर्व मुलांसाठी एक सुवर्ण संधी मी तुम्हाला आज इथं जाहीर करतो. ती काय आहे? बघा बऱ्याच मुलांना आपल्या स्कॉलरशिप परीक्षेची किंवा नवोदय परीक्षेची तयारी करायची आहे तर अशी संपूर्ण तयारी आपण जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत घेणार आहोत. आतापर्यंत आपण आपल्या ऍपमधील खूप ठराविकच गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहे. तुम्ही फक्त आता लाईव्ह लेक्चर्स आपण तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने तुम्ही ते अनुभव आहात. त्यानंतर आपण काही डाऊट सेशन्स घेणार आहोत. डाऊट सेशन्स म्हणजे काय संकल्पना आहे तर तुम्ही काय करायचंय की तुम्हाला अवघड वाटणारा भाग किंवा न समजलेला भाग याचे जे काही प्रश्न आहे तर तुम्ही चॅटमध्ये ऑडिओद्वारे टाकू शकता
किंवा तुम्हाला अडलेला जर एखादा प्रश्न असेल तर त्याचा फोटो काढून त्याची इमेजही तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात, जेणेकरून काय होईल की तुम्हाला अवघड असणारा भाग सुद्धा त्या ठिकाणी सोपा होऊन जाईल. मात्र आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे, ती काय, जवळपास आपण एक आठवडा तुम्हाला प्रत्येक विषयाचं आपलं जे काही अध्यापन आहे तर ते तुम्हाला दाखवलेलं आहे. जर ते तुम्हाला समजलेलं असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही सर्व मुलांनी एक काम करणं गरजेचं आहे की आपल्या पालकांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे की SDA रायझिंग स्कॉलर ऍप मधील हे जे काही सेशन्स आहेत हे मला समजतात, ज्यामुळे मला निश्चितपणे वाटतं की माझा फायदा होऊ शकेल. मित्रांनो, आजचं जग हे स्पर्धा परीक्षांचं जग आहे. म्हणजे काय, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही साध्य करायचं असेल तर निश्चितपणे स्पर्धेशिवाय पर्याय नाही. मग ती स्कॉलरशिप परीक्षा असो, नवोदय परीक्षा असो आणि MPSC UPSC सारख्या परीक्षा असो, या सर्व स्पर्धा परीक्षांचा जो पाया आहे तर तो ह्याच परीक्षांमध्ये आहे. आणि म्हणून जर तुम्हाला हे सगळे सेशन समजत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना हे सांगणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये आले पाहिजेत. मित्रांनो, आता आणखी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी मी सांगतोय. आतापर्यंत खूप आपण कमी शाळेंबरोबर हे काम करतोय, पण आपली खरी ओळख अशी आहे की आपलं SDA जे काही ऑर्गनायझेशन आहे हे रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास सर्व शाखांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून काम करतं. आणि म्हणून आता मात्र काय होणार आहे, ऍडमिशनसाठी गर्दी होणार आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या मुलांना आपलं ऍडमिशन फिक्स करायचं त्या सर्वांनी फोन करणं गरजेचं आहे आणि आपली जी काही फीज आहे तर ती भरणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही, तुम्हाला हे लेक्चर्स आपण मुद्दाम समजतील की नाही, समजतात की नाही हे सांगण्यासाठी इतके दिवस तुम्हाला सगळं टीचिंग केलं, पण आता ही वेळ आलेली आहे. जर तुम्हाला कदाचित असं होईल, बाकीच्या शाळेच्या मुलांचा जर आपल्याला, आणि आपण काय करणार आहोत, आपण ही जी काही राज्यस्तरीय बॅच तयार केली याच्यामध्ये फक्त 100च विद्यार्थी घेणार आहोत, 100 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही. जसं तुमच्या शाळेसोबत आपण हे काम केलं, असं वेगवेगळ्या शाळांसोबत आपण हे काम करत आहोत, त्यामुळं तिथून येणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. सांगण्याचा मुद्दा एक आहे की ज्यांना असं वाटतं की आपलं ऍडमिशन फिक्स करायचं, त्यांनी दिवाळीनिमित्त आपण त्यांना एक विशेष ऑफर देणार आहे, आणि ती विशेष ऑफर काय आहे हे प्रत्यक्ष तुम्ही फोन केल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे. संपर्कासाठी पत्ता असा आहे की जो फोन नंबर आहे तो फोन नंबर पण मी या ठिकाणी मुद्दाम लिहितो, त्या फोनवर तुम्ही फोन करणं गरजेचं आहे. फोन क्रमांक आहे 88 30 11 57 63. आणि दुसरे म्हणजे एक आहेर सर म्हणून आहेत संगमनेरचे, त्यांचा सुद्धा फोन नंबर मी तुम्हाला देतोय, किंवा तो जो नंबर आहे मी आपल्याला चॅट बॉक्सवर टाकतो. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण काय करणं गरजेचं आहे, आपण आपलं ऍडमिशन फिक्स करणं गरजेचं आहे. दिवाळीनिमित्त आपण तुम्हाला विशेष अशी ऑफर देणार आहोत. होतं काय की बाकीच्या शाळेंच्या मुलांची जर संख्या वाढली आणि कदाचित जर तुमचा नंबर त्याच्यामध्ये फिक्स नसेल तर मात्र मग तुम्हाला आपल्याला ना इलाजाने पुढची जी काही लाईव्ह लेक्चर्स, जी काही आता तुम्ही 8 दिवसापासून विद्यार्थ्यांची जी काही संख्या वाढते, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ती लेक्चर्स निश्चितपणे आवडतात आणि म्हणून ती लेक्चर्स जॉईन करण्यासाठी आता तुम्ही काय करणं गरजेचं आहे तर फोन करून आपलं जे काही ऍडमिशन आहे हे निश्चित करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात असणारी कुठलीही शंका तुम्ही, आता आपण हा जो काही कालावधी देणार आहोत याच्यामध्ये ती विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण एक ऑनलाईन टेस्टही घेणार आहोत. ऑनलाईन टेस्ट म्हणजे काय, की साधारणतः आपलं ज्या काही गोष्टी झाल्यात आजपर्यंत 7-8 दिवसामध्ये, तर त्या संदर्भामध्ये ती टेस्ट असेल, त्यावर प्रश्न असतील. ती टेस्ट अशी असते मित्रांनो, ज्यावेळेस आपण ती टेस्ट सोडवतो प्रश्न असतो, 4 पर्याय असतात, योग्य अचूक पर्याय आपण त्या ठिकाणी नोंदवायचं असतं. ज्या क्षणाला आपण ही टेस्ट सबमिट करतो त्याच क्षणाला आपल्याला त्या तो प्रश्न, त्याचं उत्तर, आपला चुकीचं का बरोबर त्या गोष्टी, त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर ते का आलं याचं स्पष्टीकरण, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचा त्या टेस्ट मध्ये असलेला स्कोर तुम्हाला समजतो, तुम्हाला त्या तुमच्यापेक्षा जास्त किती विद्यार्थी आहेत. यस, सृष्टी पवारने सांगितलं फी किती आहे, बघा
दिवाळी निमित्त मी तुम्हाला एक सांगतो की एकूण या कोर्सची फी 6,000 रुपये आहे, परंतु जी मुलं लवकर फोन करून ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी फक्त 5,000 रुपये आपण ही फी ठेवलेली आहे. पण त्यासाठी मुदत मात्र फक्त 2 दिवसांची असणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांशी बोला आणि आपलं ऍडमिशन फिक्स करा. जो लवकर फोन करेल त्याला 1,000 रुपये सूट मिळेल. कदाचित ही ऑफर त्याला, जर तो उशिरा फोन करेल तर त्याला ही ऑफर मिळणार नाही. आता आपण या ठिकाणी थांबू. सर्वांना दिवाळीसाठी शुभेच्छा. साधारणतः आपण मधल्या पिरियड मध्ये सुद्धा काय डीपीपी देणार आहोत त्या तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. त्या अगोदर 2 दिवसात तुम्ही फोन करून आपलं ऍडमिशन निश्चित करा. इतर ज्या गोष्टी त्या अनाउन्समेंट मध्ये चार्ट मध्ये तुम्हाला शेअर केल्या जातील. धन्यवाद. आपण इथे थांबू.